राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या स्वराज्य सप्ताहाचं उद्घाटन काल सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया इथनं झालं. काल संपूर्ण मुंबईभर स्वराज्य पताका आणि स्वराज्य ज्योत ही मुंबईला चेंबूरला येऊन रात्री थांबली आणि सकाळी चेंबूर वाशी मार्गे आत्ता तिचं आगमन ठाणा इथे होत आहे. मी स्वतः प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, माझ्याबरोबर महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई, आम्ही सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याच्या स्वागतासाठी आनंदनगर जकात नाक्याला थांबलोय. ठाण्यामधनं हिचा रूट तीन हात नाका नितीनवरनं अल्मेडा सिग्नल गजानन महाराज चौक, त्यानंतर तळापाळी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे ती स्वराज्य ज्योत आम्ही नेणार आहोत आणि नंतर टेंबी नाकाला वरनं कळव्याच्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे नेऊन अमित गार्डन इथे ही मोटरसायकल रॅलीचं समापन होईल. नंतर ती दुर्गाडीला जाईल आणि कल्याण मार्गे मलंगड मार्गे बदलापूरला जाऊन आज रात्री तो रथ थांबेल. अशा प्रकारचा आजच्या दिवसाचा तिचा कार्यक्रम आहे. शिवनेरी सगळे गडकिल्ले करून 19 या स्वराज्य सप्ताहाची सांगता रायगडच्या पायथ्याशी माननीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्रीगण यांच्या समक्ष या सप्ताहाचं तिथे समारोप होणार आहे. विनायक मेटेने एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.